वामननगर खामगाव येथील इंदिरा गांधी नगर परिषद शाळांमध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 1 मे 2023 पासून कार्यान्वित झाला आहे. येथील जवळपासचे कोठारी फैल, वामननगर, हरी फाइल, जिया कॉलनी, समन्वय नगर या भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता हा दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉक्टर अनिल नाईक यांनी दिली आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की या दवाखान्यात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता हा दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या खामगाव शहरातील वामननगर येथील नगरपालिका शाळा इमारतीमध्ये बाळापूर फेल आणि सुटाळापुरा असे 3 ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला असून अधिक 3 ठिकाणी सुरू करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे बोलल्या जात आहे. राज्यातील जनतेला सुलभ आणि परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून मुंबईसह महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यात 30 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, 105 प्रकारच्या औषधी, 66 प्रकारचे वैद्यकीय उपकरणे अशा प्रकारच्या मोफत सुविधा रुग्णांना उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तसेच या दवाखान्याचे उद्दिष्टात रुग्णांना मोफत उपचार, मोफत ओपीडी तपासणी, मोफत प्रयोगशाळेतील तपासण्या, मोफत मानसिक आरोग्य समुपदेशन, मोफत गर्भवती मातांची तपासणी व मोफत लसीकरण केले जातील. या दवाखान्याचा जास्तीत जास्त गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे व अनिल नाईक यांनी केले आहे. मी डॉक्टर अनिल नाईक, हिंदू हृदय सम्राट डॉक्टर बाळासाहेब ठाकरे या दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हा हॉस्पिटल 1 मे 2023 पासून कार्यरत झालेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याला कार्यरत केलेला आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की दर 4-5 मोहल्ला किंवा मग प्रभाग मिळून एक क्लिनिक अशा प्रकारचे हे दवाखाने शासनाने ठरवलेले आहेत. त्यानुसार खामगावमध्ये 3 हॉस्पिटल सध्या कार्यान्वित करण्यात आलेले आहे. एक बाळापूर फेलमध्ये आहे, दुसरा सुटाळपुरामध्ये आहे आणि तिसरा आपल्या इथे वामननगरच्या इंदिरा गांधी नगर परिषद शाळेमध्ये आहे. तर अशा प्रकारचा हा हॉस्पिटल चालू आहे. याचा उद्दिष्ट दिलेला आहे त्याप्रमाणे या दवाखान्यामध्ये जवळपास 30 प्रकारच्या चाचण्या होतात, मेडिकल टेस्ट केल्या जातात. तसेच 105 प्रकारच्या मेडिसिन इथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 66 प्रकारचे मेडिकल उपकरणे इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि 44 प्रकारचे फर्निचर आणि साहित्य हे या दवाखान्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या हॉस्पिटलचा उद्देश असा आहे की इथे सर्व प्रकारच्या चाचण्या आणि ट्रीटमेंट ही विदाऊट फीज म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मोफत करण्यात आलेली आहे आणि सर्व गोष्टी इथे मोफतच दिल्या जातील. औषध गोळ्या इथे मोफत केल्या जातात, सर्व चाचण्या मोफत केल्या जातात. या ठिकाणी आभा कार्ड काढून देणे, त्याप्रमाणे मोफत उपचार करणे, मोफत ओपीडीची तपासणी करणे, त्याप्रमाणे मोफत प्रयोगशाळांची तपासणी करणे, त्यानंतर मानसिक आरोग्य याचं समुपदेशन करणे, तसेच गर्भवती मातांची तपासणी आणि त्यांच्या ज्या इंजेक्शन इम्युनायझेशन आहे ते पण इथे केले जाते आणि मोफत लसीकरण हे सुद्धा या हॉस्पिटलमध्ये या मार्फत शासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. हे उद्देश ठरवून दिलेले आहे, त्याप्रमाणे हा दवाखाना चालू करण्यात आलेला आहे आणि आता सध्या कार्यान्वित आहे. धन्यवाद. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.